दोस्तों स्वागत है आपका खास खबरें आपका अपना न्यूज चैनल। देश और दुनिया की खबरें पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करना न भूले और लेटेस्ट खबरें सबसे पहले पाने के लिए बेल आइकॉन को हिट करना न भूले। माझं नाव मिथनार आहे, तर मी आज तुम्हाला ब्लॅक बॉडी रेडिएशन अँड स्टेलर स्पेक्ट्रा बद्दल सांगणार आहे। आपण एक बल्ब घेतला, बल्ब एलिमेंट वाला बल्ब, आपण इथून त्याचे ब्राईटनेसची इंटेन्सिटी कमी जास्त करतो आणि इथून एक स्लिट असते, स्लिट मधून ती रे पास होते, पास झाल्यावर त्या प्रिझम मध्ये पडते, प्रिझम मधून ती थ्रू जाते आणि सात रंगांच्या वेवलेंथमध्ये ती हे होते, विभागली जाते, त्यामुळे आपल्याला रेनबोचं दिसतं, इथून दिसतं। त्याला आपण स्पेक्ट्रोस्कोप असं दिसतं एक आपण या एखाद्या वस्तूला हीट केलं 2000 केल्विन या तापमानापर्यंत तर ते इन्फ्रारेड या रंगाच्या वेवलेंथ जास्त सोडतं। 3000 केल्विन या तापमानापर्यंत आपण जर त्या वस्तूला हीट केलं तर ते इन्फ्रारेड या रंगाचेच वेवलेंथ जास्त सोडतं। 4000 केल्विन या इथपर्यंत तापमानापर्यंत आपण त्याला तापवलं तर ते लाल रंगाच्या वेवलेंथ जास्त सोडतं, मग त्या ती वस्तू पण आपल्याला लाल दिसते। 5000 केल्विन या तापमानापर्यंत आपण त्याला तापवलं तर ती पिवळ्या रंगाची दिसते आणि पिवळ्या रंगाची वेवलेंथ, कारण की ती पिवळ्या रंगाची वेवलेंथ जास्तीत जास्त सोडतं। तर आता हा ग्राफ आपण कळण्यासाठी एक उदाहरण घेऊ की एखाद्या मेटल रॉडला आपण हीट केल्यानंतर ते जेव्हा लाल दिसतात तर ते का, तर ते आधी कारण की ते जास्तीत जास्त लाल रंगाच्या वेवलेंथ बाहेर सोडत असतं आणि नंतर आपण बघतो की हळूहळू जसं आपण त्याला हीट करत जाऊ तसं त्याचं तापमान वाढत येतं, म्हणून ते लाल, नंतर मग पिवळा, नंतर पांढरा, नंतर मग ब्लू। तर आपण हेच ह्या ग्राफमध्ये बघतो की जसं जसं आपण टेम्परेचर वाढवलं तसं तसं त्याचं कलर चेंज होतो, याला आपण ब्लॅक बॉडी रेडिएशन असं म्हणतो। तर आता माझा प्रश्न आहे तुम्हाला की जे आकाशातले तारे असतात त्याचं तापमान कसं ओळखलं जात असेल, तर मी सांगतो की जे आकाशातले तारे असतात ते काही ना काही प्रमाणात कोणत्या सगळ्या प्रकारच्या रंगाच्या वेवलेंथ सोडत असतात। आता जसं आपण म्हणालो की स्केल बघितली, कोणत्या तरी एका रंगाच्या वेवलेंथ, ह्या रंगाच्या वेवलेंथचा हे तापमान, या रंगाच्या वेवलेंथ, मग त्यांची पण तशी स्केल असते, या रंगाच्या वेवलेंथचा हे तापमान, या रंगाच्या वेवलेंथचा हे तापमान। मग आता आपण जो तारा जी म्हणजे आता म्हणालो की प्रत्येक रंगाची वेवलेंथ ती सोडत असते काही ना काही, पण तो तारा ज्या रंगाची वेवलेंथ जास्तीत जास्त सोडेल त्या रंगाच्या वेवलेंथचं जे तापमान असतं ते तापमान त्या ताऱ्याला समजलं जातं, त्या ताऱ्याचं तापमान समजलं जातं।